आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक दिन साजरा होतोय. दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळा आज पार पडणार आहे आणि सध्या दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे किल्ले रायगडावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रायगडावर पोहोचलेले आहेत. दोन्ही ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय. सर्वप्रथम मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा असताना मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आमच्या जिल्ह्याच्या प्रशासनानं चांगल्या पद्धतीनं काम करून हा सोहळा ऐतिहासिक होईल याची दक्षता घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की ज्या शिवभक्त लाखोंच्या संख्येनं रायगडावर येत आहेत त्यांना देखील मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजेत. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशाचं आराध्य दैवत आहे आणि त्यांची सेवा करण्याची संधी पालकमंत्री या नेत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. मी स्वतःला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात हे भाग्य समजतो आणि आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे. दरवर्षी तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा केले रायगडावरती साजरा करण्यात येतो, मात्र यंदा स्वरूप काहीसं वेगळं आहे. शिवभक्तांना देखील हे खूप जे दिमागदार सोहळा जो तो आवडलेला आहे. कशी पूर्वतयारी करण्यात आली, एक ऐतिहासिक वारशाचा साजेसा असा सोहळा होतो. आपल्याला माहितीच आहे की कालपासूनच हे कार्यक्रम सुरू झालेत. आज तिथीप्रमाणे राज्याभिषेकचं वर्धापन दिन आहे आणि 6 तारखेला तारखेप्रमाणे आहे. 350वा राज्याभिषेक सोहळा हा सलग महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेसाठी शिवभक्तांसाठी 7 दिवस व्हावा ही संकल्पना स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची होती आणि मला असं वाटतं की या सोहळ्यांमध्ये एक वेगळा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा संपूर्ण देशभरामध्ये जाईल ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचं नियोजन केलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचबरोबर हजारो संख्येने लाखोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावरती येत आहेत, कशाप्रकारे नियोजन असेल? स्वतः मुख्यमंत्री शिवभक्त आहेत, उपमुख्यमंत्री शिवभक्त आहेत, राजसाहेब ठाकरे शिवभक्त आहेत आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये क्रायटेरिया ठरवण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आम्ही सगळेच सारखे आहोत, आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, परंतु काही लोक सुदैवी असतात आणि काही लोक दुर्दैवी असतात. ते सुदैवाचे क्षण आमच्या नशिबात आले आणि काही दुर्दैवाचे क्षण हे अनेकांच्या बाकीच्या नशिबात आले. पूर्ण दिवसभर हा सोहळा होणार आहे, पोवाडे देखील होणार आहे, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे, रणमर्दानी कार्यक्रम जे आहेत जे सादरीकरण ते देखील सुरू झालेलं आहे. जगदीश्वर मंदिरपर्यंत हे संपूर्ण मिरवणूक आणि पालखी सोहळा जो येतो. आपण रायगडावर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची इन्फ्रास्ट्रक्चरची मॅनेजमेंट काय होते हे आपल्याला कळते आणि 350 वर्षापूर्वी आपल्या या जाणत्या राजानं कशा पद्धतीनं महाराष्ट्र वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत हे रायगडावर आल्यानंतर आपल्याला कळतं. म्हणून मला असं वाटतं की पालकमंत्री झाल्यानंतर मी स्वतः 3 ते 4 वेळा या पवित्र भूमीमध्ये येऊन गेलोय आणि आपण प्रत्येक ठिकाण जर बघितलं तर ते पवित्र ठिकाण आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण जाल त्या त्या ठिकाणी हा संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आहे. हे मला असं वाटतं की एक आम्ही आज सरकार चालवतो पण सरकार कसं चालवावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. त्याचा आदर्श घेऊन जर आम्ही पुढे गेलो तर मला वाटतं सुराज्य यायला वेळ लागणार. राज्य सरकारने हिंदू तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे त्याला विशेषतः प्राधान्य दिल्याचं तर ठीक आहे ना. 2 तारखेला तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि 6 तारखेला तारखेप्रमाणे कुठेही दुजाभाव आम्ही केलेला नाही. 1 तारखेपासून 6 तारखेपर्यंत सगळे कार्यक्रम आहेत, रोज संध्याकाळी खाली सांस्कृतिक कार्यक्रम आहे. कालच नंदेश उमपचा अतिशय शिवशाहीवर आधारित असा एक कार्यक्रम होता आणि म्हणून मला असं वाटतं की 2 तारीख आणि 6 तारीख या मधला जो कालावधी आहे हा कायमस्वरूपी देशाच्या शिवभक्तांसमोर दीपस्तंभाप्रमाणे राहावा म्हणून शासनानं हा कार्यक्रम घेतलेला आहे. वर्षभर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे कार्यक्रम राज्यभर सुरू. अधिवेशनामध्येच बजेटला स्वतः देवेंद्रजींनी सांगितलंय की 350 कोटी रुपये खर्च करून ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जतन करायचा आहे तो करण्याचा संकल्प शिंदे फडणवीस सरकारने केलेला आहे आणि तो देखील ऐतिहासिक आणि सुदैवी क्षण शिंदे आणि फडणवीसांच्याच नशिबी आलेला आहे. सर, तुम्ही न्यूज एटी लोकमतशी बोलल्याबद्दल तर आपण पाहिलेलं आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी न्यूज एटी लोकमतला पहिल्यांदा माहिती दिली आहे.